हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे। आपण बघा माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी देण्याची सुरुवात त्यांनी केली। तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि या अंतर्गत माननीय मोदीजींच्या 6000 रुपयांसोबत आपलं सरकारही 6000 रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे, त्यामुळे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलंय। मग अशी अजितदादांनी सांगितलं, आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला 1 रुपयामध्ये पीक विमा, 1,60,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला, 45,00,000 शेतकऱ्यांना तर अग्रिम फायदा त्याचा झालाय आणि जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना या माध्यमातून विम्याचा फायदा हा मिळवून देण्याचं काम आपण करतोय। मला याची कल्पना आहे की आज धान खरेदीचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे। मी आता माहिती घेत होतो, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 40 केंद्र सुरू झाले, जिल्हाधिकारी 40 केंद्रांनी काही होणार नाही, तात्काळ उरलेले केंद्र सुरू झाले पाहिजे, कोणाचाही धान घरी राहणार नाही, सगळा धान खरेदी झाला पाहिजे, हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे तात्काळ उरलेले धान खरेदी केंद्र देखील या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत आणि अर्थातच माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आलात तर भंडाऱ्याचा आणि गोंदियाचा शेतकरी हा धानावर आपण बोनस देणार की नाही या संदर्भात अपेक्षा घेऊन बसलेला आहे। मागच्या वर्षी बोनसची नवीन पद्धत आपण आणली आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात याही वर्षी या संदर्भात योग्य निर्णयच माननीय मुख्यमंत्री घेतील। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी देखील विनंती करतो की जसं मागील वर्षी देखील आपण शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रति एकरी मदत करून आणि त्या ठिकाणी बोनस दिला, तसंच याही वर्षी आपण त्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचा दिवस गोड करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय। खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत, विशेषतः या आमच्या धानाच्या भागातनं सातत्याने आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी होत असते आणि अनेक वेळा ते आपण देतो देखील पण बहुतांश वेळा ते देऊ शकत नाही आणि म्हणून याचं परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली, ज्याच्या माध्यमातून आता जेवढे कृषीचे फिडर आहे हे फिडरच येत्या 2 वर्षांमध्ये आम्ही सोलरवर टाकणार आहोत आणि हे सगळे फिडर सोलरवर टाकल्यानंतर आमच्या भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज ही त्या ठिकाणी मिळेल। रात्रीची तर वीज मिळेलच पण दिवसाही वीज मिळेल, म्हणजे 24 तास वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही या ठिकाणी देऊ शकू असा मला विश्वास या निमित्ताने वाटतो आणि तो प्रयत्न देखील आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलाय।